वेलकम वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत, खूप खूप मनापासून स्वागत। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो ही विंटर स्पेशलच आहे। तर आज रेसिपी आहे, तर मी आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती विंटर स्पेशलच आहे। पण व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण शेअर करा, कारण त्यांना पण ही माहिती मिळेल। तर इथे आपण माशाची भाजी बनवलेली आहे, तर ती माशाची भाजी थंडीमध्ये अतिशय सर्दीसाठी अतिशय अशी उपयोगी असते। जर आपण जर ती भाजी काळ्या मसाल्यात जर कांदे भाजून गावरान पद्धतीने जर ती भाजी केली तर आपण थंडीच्या दिवसात ती भाजी अत्यंत उपयोगाची अशी असते। तर ती भाजीचा रस्सा हा थंडीसाठी सर्दीसाठी उपयोगी असतो। तो रस्सा आपण जर असा पातळसर थोडासा असा केला तर तो थंडीमध्ये पिल्याने सर्दी जाते। तर त्यावरती मी एक व्हिडिओ रेसिपी बनवलेली आहे, तर आपण प्रत्यक्षात बघूया ती रेसिपी आपण कशी बनवलेली आहे ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी भाजी कशी बनवलेली आहे, रेसिपी कशी बनली आहे ते तुम्हाला कळणार नाही। तर चला मग आपण प्रत्यक्षात व्हिडिओच बघूया। तर इथे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहे आणि ते मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मीठ आणि हळद लावून ठेवायचे। तर इथे आपण मीठ टाकलेलं आहे, ही हळद टाकूया आपण। तर इथे अशा प्रकारे आपण मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत, आपण तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया। इथे आपण गॅसवरती कांदे भाजायला ठेवलेले आहे, एक जाळी ठेवली आणि जाळीवरती कांदे ठेवलेले आहेत। तर इथे बघू शकताय तुम्ही, आपण ही जाळी ठेवल्यामुळे आपले गॅस बर्नर खराब होणार नाही। तर इथे आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत, इथे मिरची पावडर घेतलेली आहे, धने पावडर घेतलेली आहे, 2 चमचे मी धने पावडर घेतलेले आहे। आपल्या जो मसाल्यात चमचा असतो त्यात 2 चमचे मी धने पावडर घेतली आणि इथे मी 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, भाजलेले जिरे आहेत आणि त्याची पावडर मी करून ठेवलेली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे मी सुकलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तरीही मी कोथिंबीर काय करते की घरी सुकून ठेवत असते। तर इथे बघू शकता मी कोथिंबीरचा पण एक दिवस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल की कलरसुद्धा कोथिंबीरचा चेंज झालेला नाही। तर याच्यावरतीसुद्धा मी एकदा व्हिडिओ करेल आणि मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी हळद घेतलेली आहे, हळद अगदी थोडी घेतलेली आहे, कारण आपण माशाला हळद आणि मीठ लावून ठेवलेली आहे। तर त्यानंतर इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे, एव्हरेस्ट चिकन मसाला घेतलेला आहे आणि इथे आपण कांदे भाजून घेतलेले आहेत। तर मी इथे 5 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, छोटेच कांदे आहेत। आणि त्यानंतर इथे आपण अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, तर ही अद्रक लसूण पेस्टसुद्धा मी घरात करून ठेवत असते घाईच्या कामामध्ये पटापट भाजी बनवायला। तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडे जिरे टाकते, कारण मीठ टाकल्यामुळे काय होतं की जी आपली अद्रक लसूणची पेस्ट असते ती जास्त दिवस टिकते आणि व्यवस्थित अशी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची। तर इथे आपण काय घेतलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आणि आपण काय करूया, आता हे सर्व मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर इथे आपण काय घेतलेलं आहे मी सांगायचं विसरले आणि मेन म्हणजे मी घ्यायचंच विसरले होते। तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि इथे खोबऱ्याचा किस मी घेतलेला आहे। तर आपण सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर मी इथे कच्चंच घेतलेलं आहे, कारण आपण थोडासा मसाला भाजूनच घेणार आहोत।
तर त्यासाठी मी तळून घेणार आहोत मसाला, चांगला तेलामध्ये फ्राई करून घेणार आहोत। तर आपला त्यामध्ये खोबरं सुद्धा भाजून निघेल, तळून निघेल। तर त्यासाठी मी कच्चं खोबरं इथे टाकलेलं आहे, कच्च्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आम्ही। आणि चवीनुसार मी यामध्ये मीठसुद्धा टाकणार आहे, मीठ पण मी अंदाजानेच टाकणार आहे, प्रमाण घेऊनच मीठ टाकणार आहे। कारण आपण माशाला माशामध्ये सुद्धा मीठ लावून आपण ठेवलेलं आहे, तर आपण थोडंसं अंदाजे मीठ टाकायचं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकायचं आहे, किती तुम्हाला मीठ लागतं तितक्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका। तर मी माझ्या अंदाजाने मी मीठ टाकणार आहे। तरी ते आपण एक गॅसवरती पातेला ठेवलेलं आहे, पातेला थोडंसं गरम झालं की आपण दोन पळी तेल टाकणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही पातेला थोडं गरम झालेलं आहे आणि आपण दोन पळी तेल टाकू। अजून एक टाकू माशाची भाजी म्हटल्यानंतर थोडं तेल जास्त लागतं, तर मी इथे तीन पळी तेल टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आपण काय करूयात, आपण इथे मी दोन मीडियम आकाराचे टमाटे घेतलेले आहेत आणि ते मी उभे कापून घेतलेले आहेत, हे असे कापून घेतलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही। आणि मी टमाटे टाकलेले आहेत सर्वात प्रथम। टमाटर भाजण्यासाठी आपण अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण मसाला टाकलेला आहे, माशाला सुद्धा मीठ लावून ठेवलेलं आहे। तर आपण काय करायचं, थोडंसं टमाटे भाजण्या इतपत मीठ टाकायचं आहे। तर टमाटे मी एकदम व्यवस्थित असे दोन मिनिट मी फ्राय करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर इथे आपण दोन मिनिट टमाटे फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे आपण मसालासुद्धा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। तर इथे मसाला बारीक करून घेतलेला आहे, तर तो मसाला आपण टाकूया। तर इथे आपण काय करूया, मसाला आपला कांदे आपण भाजूनच घेतलेले आहेत, टमाटेसुद्धा व्यवस्थित असे दोन मिनिट फ्राय करून घेतले। आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे, कच्चं खोबरं टाकलेलं आहे, कच्च्या खोबऱ्याचा किस। तर आपण तो व्यवस्थित असा भाजू देऊ, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये कच्चेपणा लागणार नाही। तर आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहे, बघू शकता तुम्ही मसाला आपला व्यवस्थित अगदी असा भाजून झालेला आहे, तळलेला आहे। आणि आपण काय करूया, आता जे आपलं मसाल्याचं पाणी होतं ते पाणी टाकूया। तर इथे बघू शकताय तुम्ही मी इतकं पाणी टाकलेलं आहे, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका, तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तर आपण चांगली उकळी येऊ देऊया आता भाजीला देणार। इथे आपली भाजी उकळलेली आहे इथे बघू शकता तुम्ही। आणि आपण आता मासे सोडायचे, गॅस थोडासा बारीक करायचा आणि मग आपण त्यात मासे सोडायचे। तर इथे आपण मासे सोडलेले आहेत आणि थोडीशी अगदी उकळी येऊ देऊ आपण, जास्त नाही उकळवायचं, नाहीतर मासे आपले त्यात पूर्ण शिजून जातील। ते बघू शकता तुम्ही, तर आपण अगदी बारीक उकळी येऊ द्यायची आहे एकदम। आणि आपण गॅस बंद करू आणि झाकण ठेवून देऊ आपण।
तर इथे बघू शकता तुम्ही अगदी थोडीशी मी उकळीव दिलेली आहे, एकदम अशी बारीक उकळीव दिलेली आहे। आणि आपण आता गॅस बंद करू आणि झाकण ठेवूया। म्हणजे वाफेवरती जे राहिलेले असतील थोडेफार शिजायचे मासे तर ते वाफेवर शिजून जातील। तर आपण 5 मिनिट असंच झाकण लावून ठेवून देणार आहोत आणि नंतर आपण बघूया। तर बघितला सर्वांनी व्हिडिओ रेसिपी, तर खरंच अतिशय छान अशी ही रेसिपी आहे। जर तुम्ही माशाचा रसा जर करून थंडीच्या दिवसात पिले, जर तुम्हाला सर्दी झालेली असेल तर तुम्ही हमखास माशाचा रसा करा आणि प्या, तर तुमची सर्दी निघून जाईल। आणि खरंच जुने लोक ह्याच ट्रिक्स फॉलो करायचे, जुनी पद्धत वापरायचे ते, तर आपण ते करत नाही। तर मी काल सहज मासे आणले होते म्हणून मला असं वाटलं चला आपण थंडीचे दिवस पण चालू आहेत तर चला आपण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मग मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण जेव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला दिसतील। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।